107 दिवस शूट झालेली मराठीतली पहिली फिल्म आहे. ही 2000 ते 2014 या काळामध्ये घडलेल्या काही घटनांचा संदर्भ घेऊन हा सिनेमा केलेला आहे. भीषण आहे, ज्या सत्य घटना आहेत ते अतिशय भीषण आहेत आणि अवाक व्हायला होतं हे पाहून, चित्रपट पाहून तुम्हाला असेल की हे घडतंय आताही. गोष्टी सगळ्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत, पण एका गोष्टीत संबंध आहे त्याचा, एक गोष्ट बनलेली त्या सगळ्यांची. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. पुन्हा एका नवीन सिनेमाचा रिव्ह्यू घेऊन तुमच्या भेटीला आले आणि सिनेमा आहे वाय. मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका, नंदू माधव सुद्धा आहे, प्राजक्ता माळी सुद्धा दिसणार आहे. गेले अनेक दिवस सिनेमाचा थ्रिलिंग ट्रेलर भेटीला आला, त्याच्यानंतर चर्चा रंगली, त्यामुळे अखेर आता सिनेमा भेटीला आलाय. कसा आहे हा सिनेमा, चला पाहूयात. काही साध्य होणार नाही आणि काहीच सिद्ध करू शकणार. कळेलच काय ते. तर वाय या सिनेमाची उत्सुकता होती आणि तो विषय जो आहे तो नेमका काय आहे, तो कसा असणार आहे, त्याच्यातलं थ्रिल कसं आहे, सस्पेन्स कसं आहे, ही उत्सुकता तुमची ताणली गेली असेल तर माझी सुद्धा तेवढीच ताणली गेली होती. अखेर सिनेमा पाहिला, त्यामुळे हा रिव्ह्यू मी तुम्हाला 5 स्टेप्समध्ये करते तसाच करणार आहे. पहिला स्टेप म्हणजे कथा. तर कथा सिनेमाची अगदी जसं म्हटलं गेलं आहे सिनेमाच्या ट्रेलरवरती, टीझरवरती, की ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. त्यामुळे लातूरमध्ये काही वर्षांपूर्वी झालेली ही घटना आहे आणि अनेकांनी ती वाचली असेल, अनेकांना ती माहिती असेल. मी सिनेमा पाहताना मला ती कथा माहिती नव्हती, पण सिनेमा बघताना ती सत्य घटना आहे हे जेव्हा आपल्या डोक्यात सुरू असतं आणि कथा सुरू होते अगदी पहिल्या फ्रेमपासून ना तळपायाची आग मस्तकात जाते. म्हणजे अगदी पहिल्या फ्रेमपासून भीती, थरार, दडपण असे भरपूर भावनांचा कल्लोळ सुरू होतो आणि तिथेच या सिनेमाची जमेची बाजू आहे. तर सिनेमा एका, जसं मी म्हटलं तसं, लातूरमध्ये घडलेली कथा आहे, तर तिथे घडणारा सिनेमा आहे आणि तिथे एक शासकीय अधिकारी, तिची टीम म्हणजे मुक्ता बर्वेची टीम आहे, जी स्त्री भ्रूण हत्येवरती ज्या केसेस होतात त्याचा छडा लावत असते, त्यासाठी त्या काम करत असतात अशा केसेस होऊ नयेत म्हणून, आणि त्याच्या मागोवा लावत त्यावरती काय करता येईल, त्यावरती गुन्हा कसा दाखल करता येईल, हा सगळा प्रयत्न त्या टीमचा असतो आणि त्यामुळे ती मुक्ताची टीम असते. दुसरीकडे स्त्रीभ्रूण हत्या म्हणा किंवा गर्भलिंग चाचणी ही जी इल्लीगल आहे, जी बेकायदेशीर आहे, ती सुरू असलेली दिसते आणि त्यातून ही कथा त्याभोवती आहे. ही अगदी सुरुवातीपासून तशीच सुरू होते. त्यामुळे कथेचा जी सुरुवात आहे ना, म्हणजे विषय जरी ह्याच्या आधीसुद्धा आपण पाहिला असला, ह्याच्या आधीसुद्धा अनेक सिनेमांमध्ये झाला असला, तरीसुद्धा या सिनेमात विषय खूप वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. त्यामुळे कथा, स्क्रीनप्ले खूप उत्तम झाला आहे. त्यामुळे पुढे ही कथा काय होते, मुक्ता बर्वेची टीम त्यापर्यंत पोहोचू शकते का, त्यात काय वेगळे वेगळे ट्विस्ट येतात, ही खरं तर या सिनेमाची जमेची बाजू, जशी मी म्हटली तशी, कारण हे त्यातूनच पुढे सगळं घडत जातं. तर नेमकी शेवट काय होतो, त्यात कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी घडतात ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहायला लागेल. पण कथा आणि पटकथा खूप उत्तम झालेल्या आहेत. सेकंड पॉईंटवरती येतं तो म्हणजे, ते म्हणजे दिग्दर्शन. तर दिग्दर्शन अजित वाडेकर, डॉक्टर अजित वाडेकर यांचं आहे. पहिल्यांदाच त्यांनी दिग्दर्शन केलं आहे, पण सिनेमा पाहताना कुठेही असं वाटत नाही की या माणसाने पहिल्यांदा दिग्दर्शन केलं आहे. कारण काय, इतकं उत्तम पद्धतीने ते झालेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा इतका छान विचार केलेला आहे. म्हणजे सिनेमा पाहताना ना अगदी काही काही फ्रेम्स, हायपर लिंक थ्रिलर आहे हा सिनेमा, त्यामुळे एकाच वेळेला 4 ठिकाणी घटना घडत असतात, पण त्याची लिंक जेव्हा लागते ना सिनेमात, तेव्हा तुम्ही म्हणता अरे अच्छा, ओ अच्छा. म्हणजे मागणा एक जाणारा माणूस असेल किंवा कोणतरी सहज त्या फ्रेममध्ये दिसतोय, पण त्याचा पुढे जेव्हा कथेत उलगडा होतो तेव्हा गोष्टी उमगायला लागतात आणि आपण छात असतो, अवाक असतो की हो असं आहे, अच्छा. त्यामुळे दिग्दर्शन खूप उत्तम झालेलं आहे. आता तिसरा भाग म्हणजे कलाकार. तर मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका आहे, त्याच्यानंतर नंदू माधव आहेत मुख्य भूमिकेत, सुहास शिरसाट आहेत, ओंकार गोवर्धन आहे,
प्राजक्ता माळी आहे, संदीप पाठक आहेत, असे बरेच कलाकार आहेत. पण मुक्ता बर्वे ॲज युजुअल तिने जी बॅटिंग केली आहे ती म्हणजे क्या बात. म्हणजे मुक्ताला स्क्रीनवर पाहणं म्हणजे एक ट्रीट असते आणि या सिनेमातसुद्धा तिने ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. तिचा जो लहेजा आहे, तिने वेगळ्या पद्धतीने बोललेली आहे, ते सगळं त्या भूमिकेत तिने इतके समरसून ही काम केलेलं आहे की खरंच मुक्ता एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तर आपल्याला माहिती आहे. आणि ती या सिनेमातून पुन्हा एकदा ते सिद्ध करते. त्या सकट तिचा काही काही सीन्समधला वावर असेल, तिची बॉडी लँग्वेज असेल, ती इतकी उत्तम जमून आली आहे की या स्क्रिप्टसाठी ते पूरकच आहे. त्यानंतर नंदू माधव, म्हणजे खरंच राग चीड सगळी येते त्यांच्या बाबतीत आणि हेच त्यांच्या भूमिकेची खरं तर हीच पोचपावती आहे. कारण काय, त्यांनी ज्या पद्धतीने ती वटवली आहे, त्यांच्याबद्दल राग आला नाही ना तरच नवल. त्यामुळे त्यांनीसुद्धा खूप उत्तम काम केलं आहे. सुहास शिरसाट आहे, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. त्याचं काम लक्षात राहतं, त्याच्या पद्धतीतल्या ज्या ओळी आहेत, माऊली ज्या पद्धतीतून तो म्हणतो ते सुद्धा लक्षात राहतं. ओंकार गोवर्धन आहे, ओंकार गोवर्धनने सुद्धा खूप चांगली भूमिका वटवली आहे. काही काही भागात त्याचा सिनेमातील वावर खूप चांगला झालेला आहे आणि त्या सीन्ससाठी तो कुठेतरी पूरक आणि जमेची बाजूसुद्धा ठरलेला आहे. मग प्राजक्ता माळी आहे, ती अगदी काही सीन्ससाठी आहे सिनेमात. संदीप पाठक आहे, त्यांची कामंसुद्धा. तर थोडक्यात काय, तर कलाकाराची कलाकारांची जी बाजू आहे सिनेमातली ती सुद्धा खूप जमेची आहे आणि प्रत्येकाने आपलं काम इतकं सुंदर केलं आहे की अगदी छोटी छोटी भूमिका सुद्धा अगदी शेवटापर्यंत लक्षात राहते आणि त्या प्रत्येकाचं काम लक्षात राहतं आणि ते आपल्यापर्यंत पोचतं. त्यामुळे कलाकार सुद्धा क्या बात. आणि मुक्ता आणि नंदू माधव यांना मी पुन्हा पुन्हा यांचा उल्लेख करेन, कारण की त्यांच्यामुळे सिनेमाला कुठेतरी एक वेगळी उभारी मिळते निश्चितच. त्यानंतर आहे आपण चौथा भाग, इम्पॅक्ट. आपण चौथा पार्ट म्हणतो तो म्हणजे इम्पॅक्ट, सिनेमाचा प्रभाव किती होता. तर अगदी मी पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत कधी अशी कधी अशी कधी, म्हणजे इतक्या भावना, इतक्या गोष्टी माझ्यासोबत घडत होता तो सिनेमा पाहताना. पुढे काय होणार याची उत्सुकता क्षणाक्षणाला असते. म्हणजे इंटरवलमध्ये सुद्धा सतत ते सुरू असतं डोक्यात की पुढे काय घडणार आहे, नेमकं काय होणार आहे. त्यामुळे सिनेमा चा जो हा प्रभाव आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. सिनेमाची कथा जशी मी म्हटली तशी सत्यघटना आहे, पण हा विषय आपण आधी पाहिला नाही आहे का सिनेमात, तर पाहिला आहे. पण तो ज्या पद्धतीत या सिनेमात हाताळला गेला आहे, म्हणजे कुठेतरी मी किंचाळली, कुठेतरी मी घाबरले, कुठेतरी मला राग आला, मी चिडले, हे सगळं झालं माझ्यासोबत. तर ही सिनेमाची खासियत आहे की सिनेमातला प्रत्येक सीन किंवा प्रत्येक भावना ही अंगावर येते आणि त्या सिनेमा पुढे काय घडणार हे आपण विचार करू शकत नाही. त्यामुळे थ्रिलर, जो हायपरलिंक थ्रिलर आहे ना, तो खूप उत्तम पद्धतीत हाताळला गेला आहे. म्हणजे अशा पद्धतीत फार कमी वेळेला सिनेमा हाताळला जातो. त्यामुळे सिनेमाचा प्रभाव इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विषय तसा नाही आहे, विषय सामाजिक आहे, तो महत्त्वाचा आहे, तो गरजेचा आहे. आजही ह्या विषयावरती भाष्य करावं लागतं आहे हे खरं तर खूप दयनीय आहे. पण तरीसुद्धा त्या पद्धतीत तो सिनेमा केलेला आहे, तो ती पद्धत खूप अप्रतिम आहे. आणि तो सिनेमा ज्या पद्धतीत आपल्यापर्यंत पोचतो, ज्या पद्धतीत आपल्यावरती हॅमर होतो, ती तर खूपच खूपच सुंदर पद्धत आहे. म्हणजे सिनेमाच्या विषयाबद्दल बोलत नाही आहे मी, सिनेमाचा विषय खूप महत्त्वाचा आहे, खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे. पण ज्या पद्धतीत ते हाताळलं गेलं आहे, ज्या पद्धतीत ते पोचवलं गेलं आहे मनोरंजक पद्धतीने, ते खरंच पाहण्यासारखं आहे. त्यामुळे सिनेमाचा प्रभाव उत्तम पडतो. अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासून राग यायला लागतो ते शेवटच्या फ्रेमपर्यंत आपण त्या सिनेमात गुंतलेला असतो आणि हीच सिनेमाची जमेची बाजू आहे. आणि पाचवा पार्ट म्हणजे महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्टार्स. तर सिनेमा मला प्रचंड आवडला आहे. हा सिनेमा मिस करू नका, जाऊन पहा, आपल्या नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा. कारण काय, खरंच असे सिनेमे फार क्वचित येतात ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी पाहायला मिळतात. मनोरंजन आहे, थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, कलाकारांची कामं उत्तम आहे, विषय खूप गांभीर्याचा आहे, सगळं सगळं जुळून आलेलं आहे. त्यामुळे या सिनेमाला मी देते 4 स्टार्स. तुम्ही सिनेमा नक्की पहा. वाय, मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेला सिनेमा भेटीला आलाय, तो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला का, काय नाही आवडलं, शिवाय हा रिव्ह्यू कसा वाटला ते सुद्धा कळवा. आणि हो, मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.